हॅलो गाईज मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे आज आपण मॅथमॅटिक्स स्टँडर्ड फाईव्ह याच्यातील एक भाग पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला इन लाइक फ्रॅक्शन्स द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर न्युमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन फ्रॅक्शनमध्ये काय होतं लाईक फ्रॅक्शनमध्ये काय होतं ज्याचा न्युमरेटर मोठा आहे तो फ्रॅक्शन मोठा असतो ऑफ टू फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्युमरेटर्स द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर डिनॉमिनेटर इज द स्मॉलर फ्रॅक्शन जर एखाद्या फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर सारखं असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे त्या फ्रॅक्शनला आपण छोटा फ्रॅक्शन समजतो टू कम्पेअर अनलाईक फ्रॅक्शन्स वी कन्वर्ट टेम इन टू देअर इक्विवॅलंट फ्रॅक्शन्स सो दॅट द्या डिनॉमिनेटर्स आर द सेम आपल्या जेव्हा अनलाईक फ्रॅक्शन्सचं कम्पॅरिझन करायचं आहे त्यावेळेला आपण त्या दोन्ही फ्रॅक्शन्सना इक्वीट फ्रॅक्शन्समध्ये कन्वर्ट करतो जे लाईक फ्रॅक्शन्स होतील आणि मग अशा प्रकारे आपल्याला जसं डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर सा सेम झाल्यानंतर ज्याचा न्युमरेटर सारखा ज्याचा न्युमरेटर मोठा आहे ग्रेटर आहे तो फ्रॅक्शन आपल्याला ग्रेटर समजता येतो हे आपले काही नियम आहेत नंबर्स फ्रॅक्शन्स कंपॅरिझन करण्याचे आपण ज्या वेळेला कंपॅरिझन करतो त्यावेळेला आपल्याला आरामशीर कळतं की प्लस होताना काय होईल किंवा मायनस होताना काय होईल किंवा कोणता नंबर मोठा आहे मग आपलं उत्तर कशाप्रकारे येईल हे आपल्याला कळू शकतं तर आपल्या प्रॉब्लेम सेट नाईन्टीनमध्ये आपल्याला दोन्हीही फ्रॅक्शन्स दिलेले आहेत तसं कम्पॅरिझन करायचं आहे पहिला प्रश्न से आहे, आहे, आहे थ्री अपॉन सेवन थ्री अपॉन सेवन बघा दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम आहेत न्यूमरेटर सेम आहे म्हणजे मध्ये कोणत्या प्रकारचं चिन्ह येईल तर इक्वल हे चिन्ह येईल सेकंड क्वेश्चन आहे थ्री अपॉन एट टू अपॉन एट दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखे आहेत म्हणजे आपण न्युमरेटरकडे बघूया पहिला जो आपला नियम आहे त्याप्रमाणे काय होतं न्यूमरेटर जसा मोठा तसा तो फ्रॅक्शन मोठा म्हणजे थ्री अपॉन एट हा फ्रॅक्शन मोठा आहे आता मी तुम्हाला वाचून दाखवते ह्या शब्दाला आपल्याला ह्या चिन्हाला आपल्याला कसं वाचायचं सा आहे थ्री अपॉन एट इज ग्रेटर दॅन टू अपॉन एट आता बघूया टू अपॉन इलेवन अँड टेन अपॉन इलेवन डिनॉमिनेटर सारखे आहेत न्यूमरेटरचा सा फरक बघूया इथे टेन आहे इथे टू आहे म्हणजे टेन ग्रेटर आहे आपल्या पहिल्या नियमाप्रमाणे म्हणजे टेनच्याकडे आपल्याला मोठा दाखवायचा आहे मग आता आपण वाचूया टू अपॉन इलेवन इज स्मॉलर दॅन टेन अपॉन इलेवन क्वेश्चन नंबर फोर आहे फाईव्ह अपॉन फिफ्टीन टेन अपॉन थर्टी आता काय करायला लागेल दोन्ही फ्रॅक्शन्स सॉरी दोन्ही डिनॉमिनेटर कसे वेग आहेत वेगवेगळे आहेत मग तर आपण लाईक करूया आपला जो पहिला नियम होता लाईक करायचा त्याप्रमाणे काय झालं आहे फिफ्टीनच्या टेबलमध्ये ट्वेन थर्टी येतं म्हणजे फिफ्टीनं जर का मी टूने मल्टिप्लाय केलं तर मला इक्विवॅलंट फ्रॅक्शन जो याला लाईक फ्रॅक्शन होईल तो मला मिळेल म्हणजे तो माझा फाईव्ह टू झा टेन आणि फिफ्टीन टू जा थर्टी म्हणजे टेन अपॉन थर्टी टेन अपॉन थर्टी म्हणजे हे दोन्ही कसे आहेत इक्वी व्हॅलेंट आहेत म्हणून फाय अपॉन फिफ्टीन इज इक्वल टू टेन अपॉन थर्टी फायव्ह अपॉन एट फाईव्ह अपॉन नाईन आता इथे काय झालेलं आहे आपला दुसरा जो नियम आहे न्युमरेटरसारखे आहेत म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे डिनॉमिनेटर बघायचा आहे जसा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन छोटा म्हणजे फाय अपॉन एट इज स्मॉलर दॅन फाय अपॉन नाईन फोर अपॉन सेवन फाईव्ह अपॉन इलेवन आता इथे आपल्याला लाईक फ्रॅक्शन्स तयार करावे लागतील आपल्या नियमाप्रमाणे दोन नंबरच्या नियमाप्रमाणे मग आपल्याला तयार झालेल्या फ्रॅक्शनला आपल्याला कंपॅरिझन करावं लागेल फोर अपॉन सेवनला आपण इलेवनने मल्टिप्लाय करू फोर अपॉन इलेवनला आपण सेवनने मल्टिप्लाय करू इथे होईल फॉर्टी फोर आणि इथे होईल ट्वेंटी एट आता आपल्याला हे मत आपल्या मनातल्या मनातच करावं लागेल आपण हवं तिथे करून बघूया काय उत्तर येऊ शकेल बरोबर आहे अशा प्रकारे ते दिसेल आता हे तर आपले फ्रॅक्शन डिनॉमिनेटर जे आहेत फ्रॅक्शनचे से, ते तर सेमच होणार आहेत आपल्याला फक्त न्यूमरेटर बघायचं आहे हा फॉर्टी फोर हा ट्वेंटी एट म्हणजे फॉर्टी फोर मोठा म्हणजे फोर अपॉन सेवन इज ग्रेटर दॅन फोर अपॉन इलेवन हो सॉरी इथे हा दुसरा नियम होता टेन अपॉन इलेवन टेन अपॉन थर्टीन इलेवनला थर्टीनने मल्टिप्लाय करूया थर्टीनला इलेवनने मल्टिप्लाय करूया त्याहीपेक्षा इथे आपला दुसरा नियम लागतो आहे न्युमरेटर सेम आहेत आपल्याला डिनॉमिनेटर बघायचे आहेत छोटा डिनॉमिनेटर हा कसा आहे सर छोटा डिनॉम हा कसा आहे मोठा आहे म्हणजे टेन अपॉन इलेवन इज ग्रेटर देन टेन अपॉन थर्टीन वन अपॉन फाईव्ह वन अपॉन नाईन डिनॉमिनेटर न्युमरेटरसारखे आहे डिनॉमिनेटर बघूया जो मोठा डिनॉमिनेटर आहे तो आहे नाईन म्हणजे तो आला छोटा म्हणजे वन अपॉन फाय इज ग्रेटर दॅन वन अपॉन नाईन फाय अपॉन सिक्स वन अपॉन एट दोन्हीला आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल किंवा आपल्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आपण नंबरमधला शोधून काढूया का सिक्स वन जा सिक्स सिक्स टू झ ट्वेल्व सिक्स थ्री जा एटीन सिक्स फोर जा ट्वेंटी फोर आणि एट थ्री जा ट्वेंटी फोर म्हणजे ह्याला फोरने मल्टिप्लाय करायचं आहे ह्याला थ्रीने मल्टिप्लाय करायचं आहे फाय फोर जा ट्वेंटी वन थ्री जा थ्री म्हणजे हा मोठाला फाय अपॉन सिक्स इज ग्रेटर दॅन वन अपॉन एट आता बघूया क्वेश्चन नंबर टेन फाय अपॉन ट्वेल्व वन अपॉन सिक्स इथे तर आपल्याला क्लिअरली कळतं आहे सिक्सला आपल्याला मल्टिप्लाय बाय टू करायला लागेल म्हणजे वन टू जा टू इथे फायव आहे इथे टू आहे म्हणजे फाय अपॉन ट्वेल्व इज ग्रेटर दॅन वन अपॉन सिक्स सेवन अपॉन एट फॉर्टीन अपॉन सिक्स्टीन एटला आपण जर का टूने मल्टिप्लाय केलं तर सिक्स्टीन आन्सर येईल म्हणजे काय झालं सेवन टू झा फॉर्टीन इथे पण फॉर्टीन आहे इथे पण फॉर्टीन येणार म्हणजे इक्वल सेवन अपॉन एट इक्वल टू फॉर्टीन अपॉन सिक्स्टीन फोर अपॉन नाईन फोर अपॉन नाईन म्हणजे इक्वल आहेत फोर अपॉन नाईन इज इक्वल टू फोर अपॉन नाईन आता बघूया क्वेश्चन नंबर थर्टीन फाय अपॉन एटीन वन अपॉन नाईन आता आपल्याला एटीनचा आन्सर काढायचं असेल तर नाईनला आपल्याला मल्टिप्लाय बाय टू करायला लागेल करून बघूया टू वन जा टू म्हणजे फायव्ह आणि टू म्हणजे फाईव्ह मोठा आहे फाय अपॉन एटीन इज ग्रेटर दॅन वन अपॉन ऑन नाईन टू अपॉन थ्री फोर अपॉन सेवन आता टू अपॉन थ्रीला आपल्या सेवनने मल्टिप्लाय करायला लागेल आणि फोर अपॉन सेवनला आपल्या थ्रीने मल्टिप्लाय करायला लागेल करून बघूया आपण सेवन टू जा फॉर्टीन आणि फोर थ्री जा ट्वेल्व म्हणजे फोर्टीन मोठा म्हणजे टू अपॉन थ्री इज ग्रेटर दॅन फोर अपॉन सेवन थ्री अपॉन सेवन फाय अपॉन ने नाईन म्हणजे आता आपल्याला सेवनच्या ह्याला नाईनने मल्टिप्लाय करायला लागेल आणि ह्याला सेवनने मल्टिप्लाय करायला लागेल नाईन थ्रीचा एटीन आणि सेवन फायव थर्टी फाईव्ह म्हणजे थर्टी फाईव्ह मोठे आहेत म्हणजे थ्री अपॉन सेवन इज स्मॉलर दॅन फाय अपॉन नाईन फोर अपॉन ट्वेल्व सॉरी फोर अपॉन इलेवन वन अपॉन फाईव्ह आता इलेवनला फाईव्हने मल्टिप्लाय करायला लागेल आणि वनला फाईव्हला इलेवनने मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे फोर फाईव्ह जा ट्वेंटी आणि इलेवन वन जा इलेवन म्हणजे ट्वेंटी आणि इलेवन म्हणजे ट्वेंटी मोठा म्हणजे फोर अपॉन इलेवन इज ग्रेटर दॅन वन अपॉन फाईव्ह याच्यामध्ये आणखीन एकसुद्धा आपण प्रकार बघू शकतो आपल्याला कळतं इथे बघून की जर का आपला डिनॉमिनेटर मोठा आहे तर तो छोटा असतो आणि जो डिनॉ दिनौ, डिनॉमिनेटर लहान आहे तो मोठा असतो